सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, नॅशनल अचीवमेंट सर्वे, राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. यामध्ये मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच मुख्याध्यापकांचे फोन मेसेज आले की सर यावर व्हिडिओ बनवा, म्हणून आपण प्रत्यक्षामध्ये सविस्तर यामध्ये मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. चला तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपला कोणता वर्ग निवडला गेलेला आहे नॅसमध्ये हे आपल्याला माहीत झालं असेल, कारण प्रत्यक्षात निवडलेल्या शाळेंची यादी आलेली आहे. आपण सर्वप्रथम ही जी PDF आहे हा प्रोफॉर्म भरून ठेवा शाळेमध्ये. आपल्याला जर हा प्रोफॉर्म मिळाला नसेल तर आपल्या गट साधन केंद्राशी संपर्क करा, गट साधन केंद्राकडून तुम्हाला मिळून जाईल. किंवा जे FI निवडलेले आहेत त्यांचे मोबाईल नंबर पण आपल्यापर्यंत आले असतील, त्यांच्याशी संपर्क करा, तुम्हाला हे मिळून जाईल. बघा मित्रांनो, यामध्ये नेम ऑफ द स्कूल, शाळेचं नाव लिहायचंय आपल्याला, शाळेचं मॅनेजमेंट लिहायचंय, एरिया कोड 1 रुरल 2 अर्बन, त्यानंतर UDIS कोड लिहायचा आहे, ब्लॉक डिस्ट्रिक्ट, नेम ऑफ द हेड, मुख्याध्यापकाचं नाव, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, शाळेचं मीडियम लिहायचंय आपल्याला, टोटल सेक्शन जो आपला वर्ग निवडला गेलेला आहे त्या वर्गाच्या तुकड्या किती आहे, मीडियम वाईज इथं लिहायचे संख्या, त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपल्याला आपली टोटल नंबर लिहायचे आहेत आपल्याला, विद्यार्थी संख्या, SC ST OBC अदर इथं लिहायचे आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली बघा मित्रांनो, तुकडी वाईज आपल्याला हे प्रोफॉर्म तयार ठेवायचा आहे, हा आराखडा तयार ठेवायचा. बघा, नेम ऑफ द स्टुडंट, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, अगोदर नाव त्याचं, त्यानंतर त्याचा आधार नंबर, त्यानंतर जेंडर, त्यामध्ये बॉय गर्ल आणि अदर असे कोड दिलेले आहे, कोड लिहायचे, डेट ऑफ बर्थ, दिवस, महिना आणि वर्ष या पद्धतीनं, त्यानंतर SC ST OBC जनरल, त्याचा सोशल ग्रुप जे काय असेल तो इथं लिहायचा, आणि CWSN चा प्रकार, त्याचा इथं प्रकार इथे लिहायचा. मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याकडे 2 तुकड्या 3 4 तुकड्या ज्या काही तुकड्या असतील तुकडीनिहाय आपल्याला हा प्रोफॉर्म तयार करून ठेवायचा आहे मित्रांनो 12 नोव्हेंबरच्या पूर्वी, कारण प्रत्यक्षामध्ये आपली कोणती तुकडी निवडली जाईल हे त्या दिवशी ठरणार आहे, आणि जी तुकडी निवडली जाईल त्या तुकडीचा आपल्याला आराखडा प्रत्यक्षात हा प्रोफॉर्म आपल्याला जे FI आणि निरीक्षक येणार आहेत त्यांना आपल्याला देता येईल. ऐन वेळेला आपली धावपळ होणार नाही किंवा आपल्या सर्वेक्षणात कोणता बाधा येणार नाही, म्हणून अगोदर आपण हे तयार करून ठेवावं, म्हणजे आपल्याला सगळं सोपं जाईल. मित्रांनो, पुढे जाऊया. नॅसमध्ये मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आपण बघत आहोत. 12 नोव्हेंबर रोजी आपल्याला शाळा चालू ठेवायची मित्रांनो. त्यानंतर 2 नंबर, 12 नोव्हेंबर 21 रोजी इतर कोणतेही उपक्रम जसे की वार्षिक कार्यक्रम, क्रीडा दिन, सांस्कृतिक कार्यक्रम निश्चित केले जाऊ नये असं प्रत्यक्षात नॅसकडून कळवण्यात आलेलं आहे. डायरेक्टरकडून शाळेचे प्रमुख असल्याने तुमची तसेच तुमच्या शिक्षकांची उपस्थिती त्या दिवशी शाळेवर असणं गरजेची आहे मित्रांनो. त्यानंतर शाळेत नॅशनल अचीवमेंट सर्वे नॅस कोणत्या वर्गाचा केला जाईल याची माहिती आपल्याला मिळालेली असेल. सर्वेक्षण पथकात निरीक्षक आणि क्षेत्रीय अन्वेषक FI आपल्या शाळेला 12 नोव्हेंबर रोजी येतील. FI 11 नोव्हेंबरला देखील आपल्या शाळेत येऊन प्रत्यक्षात बैठक व्यवस्था पाहतील. त्यानंतर फीड इन्व्हेस्टिगेटर FI सकाळी 7:30 पर्यंत पोहोचतील आणि अहवाल देतील. त्यानंतर सकाळी 8:30 पर्यंत पोहोचतील आणि अहवाल देतील. निवडलेल्या तुकडीची हजेरी सर्वेक्षण टीमला आपण द्यायची, त्यांच्या हवाली करून द्यायची. जी तुकडी निवडली गेलेली ड्रॉन तुकडी निवडतील त्या दिवशी, आणि जी तुकडी निवडली गेली तिची हजेरी आपण त्यांना द्यायची. 30 विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य शक्यतो मोठी वर्ग खोली निवडावी, ती शक्यतो तळमजल्यावर असावी आणि योग्य बेंच आणि प्रकाश व्यवस्था असावी. सर्वेक्षण टीमला आपण पूर्ण मदत करावी सर्वेक्षणाच्या दिवशी. 10 नंबर, सर्वेक्षण पथकाला त्यांच्या कामासाठी 1 किंवा 2 टेबल आणि खुर्च्याची उपलब्धता आपण करून द्यावी, म्हणजे त्यांना जे काही काम करायचं ते काम त्यांना करणं सोपं जाईल. जर गरज असेल तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी लेखनिकाची व्यवस्था करायची आपल्याला, कारण विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी आपण अर्धा तास जास्तीचा देणार आहोत, त्याला लेखनिकाची व्यवस्था करावी.
शालेय प्रश्नावली SQ भरा आणि प्रश्नावली मध्ये मागितल्याप्रमाणे संपूर्ण आणि तथ्यात्मक डेटा आपण प्रदान करायचा. जो वास्तविक डेटा आहे तो आपण या शालेय प्रश्नावली मध्ये मुख्याध्यापक या नात्याने भरायचा. मित्रांनो, सर्वेक्षणात आपले शिक्षक कोणतेही हस्तक्षेप करणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण रूम मध्ये शिक्षक जाणार नाही, कोणताही हस्तक्षेप करणार नाही, याचे शाळेचे प्रमुख, शाळेचे नेतृत्व या नात्याने आपण ती जबाबदारी पार पाडायची. सर्वेक्षणाचे वेळापत्रक खाली प्रमाणे आहे मित्रांनो. वर्ग 3री आणि 5वी 90 मिनिटाचा वेळ आहे 10:30 ते 12, आणि वर्ग 8वी आणि 10वी साठी 120 मिनिटाचा वेळ आहे 10:30 ते 12 असा वेळ आहे. सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांसाठी अचीवमेंट टेस्ट AT आणि विद्यार्थी प्रश्नावली PQ ह्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. ह्या दोन बाबी विद्यार्थ्याशी संबंधित आहे सर्वेक्षणामध्ये. त्यानंतर मित्रांनो, वर्ग 3री आणि 5वी साठी FIOMR सीट भरण्यासाठी मदत करतील. म्हणजे वर्ग 3री आणि 5वीला विद्यार्थी OMR सीट भरणार नाही, तर विद्यार्थी जे गोल करणार आहे ते मग TQ असेल, म्हणजे जी काही सर्वेक्षण प्रश्नावली असेल त्याच्यावर गोल करतील, त्या प्रश्नावलीवरच, किंवा विद्यार्थी प्रश्नावली असेल त्याच्यावरच गोल करतील, आणि ते पाहून FI प्रत्यक्षात OMR सीटवर ते गोल काळे करतील. मित्रांनो हे लक्षात ठेवा. त्यानंतर FI परस्पर संवादी पद्धतीने काम करतील, कारण 3री आणि 5वीला 2-2 FI आहेत, 8वी 10वीला मात्र 1च FI आहे, त्याचे OMR सीट विद्यार्थी भरणार आहे. सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा काळा निळा पेन आणावा, तो वापर करू शकतात विद्यार्थी. शिक्षक प्रश्नावली TQ भरण्यासाठी जी तुकडी निवडली गेली त्याशी संबंधित विषय शिक्षक उपस्थित असणे आवश्यक आहे. जी शिक्षक प्रश्नावली आहे TQ आहे ती मित्रांनो, त्या तुकडीला जे शिक्षक शिकवतात, विषय शिक्षक आहेत, त्या शिक्षकांनी भरायची, आणि ते शिक्षक त्या दिवशी शाळेमध्ये असावे, उपस्थित असावे, तर ते भरू शकतील. म्हणून शिक्षक उपस्थित असतील याची आपण मुख्याध्यापक या नात्यानं काळजी घ्यायची. मित्रांनो, खालील उदाहरणाप्रमाणे विद्यार्थ्यांनी योग्य वर्तुळ घडत करावे. आपण विद्यार्थ्यांना तशा प्रकारची माहिती द्यावी, तसा सराव द्यावा. प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, आणि मग इथं पर्याय दिलेले 273, 275, 257 आणि 253. आता वरील उदाहरणामध्ये 2 नंबर हे उत्तर आहे, 275 सगळ्यात मोठी संख्या आहे. मग ते उत्तर कसं नोंदवायचं, या पद्धतीने 1, 2, 3, 4 असे गोल दिलेले असतील तर असा 2 नंबरचा गोल पूर्ण काळा करायचा. त्याला आसीर नाही पाहिजे, किंवा फक्त राईट मारलेलं चालणार नाही, किंवा थोडासा गोल काळा केलेला चालणार नाही, किंवा अर्धाच गोल काळा केलेला चालणार नाही, कारण OMR सीट या मशीनद्वारे तपासल्या जातात, आणि म्हणून पूर्ण गोल काळा असेल तरच ते उत्तर स्वीकारलं जातं मित्रांनो. त्यानंतर PQ पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडण्याची परवानगी दिली जाईल. PQ भरून झालं म्हणजे अगोदर विद्यार्थी जी सर्वेक्षण प्रश्नावली ती भरतील, त्यानंतर विद्यार्थी प्रश्नावली ती भरतील, आणि ती भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जाण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर मित्रांनो, PQ TQ आणि SQ मध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रतिसाद पूर्णता दिलेले असणे आवश्यक आहे. पूर्ण जेवढे प्रश्न दिलेले आहे तेवढे प्रश्न सोडणं गरजेचे आहे, आणि त्याप्रमाणे वस्तुस्थितीवर आधारित ते सोडणे आवश्यक आहे. या राष्ट्रीय पातळीवरील महत्वपूर्ण सर्वेक्षणासाठी डेटा विश्वासार्हतेवर भर दिलेला आहे. कोणतीही OMR किंवा प्रश्नपुस्तिका शाळेत ठेवू नये. OMR सीट किंवा प्रश्नपुस्तिका शाळेत ठेवता येणार नाही, ती ठेवून घेऊ नये. त्यानंतर सर्व पुस्तिका FI निरीक्षक सर्वेक्षण टीमद्वारे परत गोळा केल्या जातील आणि प्रक्रियेनुसार पॅक केल्या जातील. त्या सर्वेक्षणानंतर FI निरीक्षक पॅकिंग पूर्ण करतील आणि निरीक्षक NAS कागदपत्रे जमा करण्यासाठी निघून जातील. त्यांना त्याच दिवशी परत करायचे, निरीक्षकांना ते निघून जातील, त्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करावं. मित्रांनो, या प्रयत्नात मुख्याध्यापक HM यांचा बहुमोल सहकार्याचे कौतुक होईल. नव्हे, सहकार्य खूप गरजेचं आहे मुख्याध्यापकाचं, शाळेच्या पूर्ण टीमचं. द अचीवमेंट चाचणी आणि सर्वेक्षण प्रश्नावली, जसे की TQ PQ आणि SQ या देशातील शैक्षणिक प्रणाली आणि आरोग्याविषयी राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासाच्या उद्देशाने आहेत, त्याचा वैयक्तिकरित्या शाळेवर किंवा मुलांच्या रँकिंगवर
कोणताही परिणाम होणार नाही. जिल्हा स्तरावर जिल्हा हा नॅसमध्ये अहवाल देणारा एकक असतो. तुमच्या शाळेचा निकाल कळत नाही, विद्यार्थ्याचा निकाल कळत नाही, तालुक्याचा पण कळत नाही मित्रांनो, फक्त आपला जिल्हा नॅसमध्ये कुठं आहे एवढं कळतं. म्हणून याचं टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही आमच्या शुभेच्छा देतो आणि यशस्वीसाठी आम्ही उत्सुक आहोत, असे मनोज के श्रीवास्तव, डायरेक्टर पी अँड हेड नॅस सेल CBSE यांचं पत्र आहे मित्रांनो. हे मी मराठीत रूपांतरित केलेलं आहे. हे बघा खाली इंग्रजीमध्ये असं पत्र आहे त्यांचं, डायरेक्टरचं. तर आपण नॅससाठी सर्वजण आपण सहकार्य करूया. माझ्या सर्व मुख्याध्यापक मित्रांना शुभेच्छा आहे नॅससाठी. आपण सर्वजण सहकार्य करूया. पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत